आज आपण पाहणार आहोत की आपला जो वाटण आपण जे बनवतो, नॉर्मली आपण खोबरं कांदा लसूण फ्राय करतो आणि वाटतो. सो आज आपण स्पेशल वाटण करणार आहोत जे व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता. नॉनव्हेजसाठी स्पेशली खूप छान ह्याचा स्वाद येईल. स्पेशल रेसिपी आहे, प्रत्येक पदार्थ तुम्ही नोट करून घ्या. पाहूया आपण ह्याला या वाटणाला लागणारं काय काय साहित्य आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तर कांदा लागणार आहे जो आपल्याला उभा चिरायचा आहे. कांदा, त्यानंतर आपल्याला आपल्या ओल्या नारळाचं खोबरं आणि सोबतच सुकं खोबरंही, लाल मिरची, त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण, तेजपत्ता, कोथिंबीर, कसुरी मेथी, तुकडा काजू, अख्खे धने, तीळ, मिरी, ही काळी वेलची, जिरं, राई, लवंग, त्यासोबतच दालचिनी, जाईपत्र आणि हे जायफळ. सो अशा प्रकारे आपल्याला हे एवढं संपूर्ण साहित्य लागणार आहे या वाटण्यासाठी. सुरुवातीला आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून घेतल्यानंतर ची रेसिपी, आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यामध्ये हे सर्व मसाले. सर्वात प्रथम आपण खोबरं भाजून घेणार आहोत. पाहू शकता खोबरं आपला बऱ्यापैकी भाजला आहे. अजून थोड्याचा फ्राय झाल्यावरती आपण याच्यामध्ये सुकं खोबरं ही यातून भाजून घेणार आहोत. परफेक्ट असं ओलं खोबरं हे भाजून झालं आहे. छान असं खोबरं आपलं भाजलं गेलेलं आहे. कढईत आपण तेल घेऊन तेलामध्ये आपल्याला कांदा संपूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हाय फ्लेम वरती आपल्याला थोडासा कांदा हा फ्राय करून घ्यायचा आहे. खूप छान असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा कच्चा राहिला तर वाटण खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे कांदा हा नीट भाजल्यावरती वाटण हे तुम्ही भरपूर दिवस स्टोअर करू शकता. कांदा फ्राय होत असतानाच आपण त्याच्यामध्ये लाल मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता हे देखील भाजून घेणार आहोत. कांद्याचा आपला छान असा रंग आला आहे. त्याच्यामध्ये आपण आता आपल्या हिरव्या मिरच्या ही फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आपण प्रत्येक एक एक मसाले हे गरम मसाला याच्यामध्ये फ्राय करून घेऊ. ही आपली मोठी अख्खी वेलची आहे, काळी वेलची. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दालचिनी, त्यासोबतच काळी मिरी आणि लवंग, जाईपत्र, तेजपत्ता, जिरं आणि राई, अख्खे धने, तीळ, कसुरी मेथी आणि कोथिंबीर हे आपण सर्वात शेवटाला टाकू. कसुरी मेथीचा जो स्वाद आहे फ्रेग्रन्स खूप छान येईल वाटताना. तुकडा काजू, त्यासोबतच जायफळ आणि ओवा. संपूर्ण मसाले तेलात छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपली कसुरी मेथी आणि चिरलेली कोथिंबीर. अशा प्रकारे आपले सर्वच मसाले आपण ॲड केले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे. म्हणजे थोडीशी हळद ॲड करणार आहोत, त्याने छान असा रंग येईल. आपल्या संपूर्ण वाट्याला हळदीचा हा खूप छान असा रंग आला आहे. हे सर्व मसाले आपले भाजून झाले आहेत. सो आता आपल्याला आपली जी लास्ट प्रोसेस बाकी ते फक्त आपल्याला आता मसाले ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही खोबरं आणि जो आपला सगळे कांदा मसाला जे आपले फ्राय झाले आहेत ते तुम्ही एकत्रही ग्राइंड करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळेही ग्राइंड करू शकता. एकत्र ग्राइंड केलं तर दोन्ही पदार्थ हे खोबरं आणि बाकीचे आपले सगळे मसाले हे खूप छान एकजीव होतील. जर तुम्ही एकत्र ग्राइंड केलं वेगवेगळे ग्राइंड केले थोडंसं तुम्हाला टफ जाईल त्याला मिक्स करण्यासाठी. सो तुम्ही दोन्ही मिश्रण एकत्र एकजीव करून ते ग्राइंड करा. आपले संपूर्ण मसाले हे फ्राय झाले आहेत छान. त्याच्यामध्ये आपण आता आपलं जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलं आहे हे सुकं खोबरं आपण या सर्व मसाल्यामध्ये ऍड करणार आहे. आपलं खोबरं हे भाजून संपूर्ण थंड झालं आहे. सो मी याच्यामध्ये ऍड करते संपूर्ण खोबरं, जेणेकरून
आपला जो कांदा आणि बाकी सर्व जे आपले मसाले आहेत ते त्या संपूर्ण खोबऱ्यासोबत छान असं मिक्स होऊन जाईल. आपला कांदा खोबरं हे दोन्ही एकत्र एकजे झाल्यावरती छान त्यानंतर आपण गॅस बंद करू आणि आपलं संपूर्ण वाटण जे आहे ते थंड करत ठेवू आणि थंड झाल्यावरती आपण त्याला ग्राइंड करणार आहोत. कांदा खोबरं हे छान एकत्र मिक्स झालं आहे. आपल्या वाटण्याला खूप छान असा रंग आला आहे. खोबरं आणि कांदा आणि आपले बाकी सर्व मसाले हे एकमेकात खूप छान असे एकजीव झाले आहेत. गॅस बंद केला आहे. आता संपूर्ण वाटण हे आपण आता थंड करत ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेऊ आणि आपलं वाटण रेडी आहे आपल्या जेवणात वापरण्यासाठी. या वाटणाची खासियत हीच आहे की आपण त्याच्यामध्ये सर्वच गरम मसाले वापरले आहेत त्यामुळे तुम्ही जेवण बनवताना थोडी कमी मसाल्याचाही वापर करू शकता. त्यासोबतच हे वाटण तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता. जेवणाचा जो स्वाद आहे तो खूप असा उत्तम येतो.